आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जगत प्रकाश नड्डा यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्ट चिंतन. मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेल्या माननीय श्री जे पी नड्डाजी यांच्यामध्ये लहानपणापासूनच विलक्षण अशी नेतृत्व क्षमता घडत गेली. सुरुवातीला संघ शाखा आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांचा तीव्र प्रभाव त्यांच्यावर होत राहिला. तरुण वयातच ते जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी झाले. कार्याप्रतीची त्यांची तळमळ पाहून 1989 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1991 मध्ये त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद भूषवले. 1993 मध्ये ते पहिल्यांदा हिमाचल प्रदेश विधानसभेचे आमदार झाले. 1998 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आणि भाजप सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री झाले. 2010 मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले. त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत केंद्र सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. नड्डाजींनी जुलै 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोना काळात नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सामाजिक पातळीवर मोठे कार्य केले. गरजूंना वैद्यकीय सहकार्य करण्यापासून ते अन्नधान्य पोहोचवण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी अत्यंत सेवाभावाने पार पाडली. जानेवारी 2020 मध्ये जे पी नड्डाजी यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. तेव्हापासून आदरणीय जे पी नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात पक्षाने अतुलनीय यश मिळवले आहे. अत्यंत साधी राहणी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष आहे. करोडो भाजप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून आदरणीय जे पी नड्डाजींच्या कणखर नेतृत्वाची प्रेरणा कार्यकर्त्यांना कायमच दिशादर्शक ठरत राहील. आज एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी पूरी मजबूती के साथ महाराष्ट्र को विकास के आगे ले जा रहे हैं और इसको आगे ले जाएंगे और हम लोगों को पूरी ताकत से आगे बढ़ना है और महाराष्ट्र के विकास में कोई कसर नहीं छोड़नी है. इस बात को भी हमको ध्यान रखना चाहिए.